पक्षाच्या स्थापनेपासून विदर्भात राष्ट्रवादीला बाळसं धरता आलं नाही गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आघाडीमुळे सहा आमदार निवडून आले विदर्भात पक्षवाढीसाठीच विधान परिषदेची उमेदवारी अकोल्याच्या अमोल मिटकरी यांना देण्यात आली पण यातून पक्षातील अन्य ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचा सूर म्हटला कारण पक्षात अल्पावधीतच मिटकर यांनी महत्त्व प्राप्त केलं राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या विधानपरिषदेच्या दोन जागांपैकी एक जागा विदर्भाला देण्यात आली वास्तविक आत्तापर्यंत राष्ट्रवादीचं विदर्भाकडं तसं दुर्लक्षच झालं होतं गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत पक्षाला तुलनेनं चांगलं यश मिळालं पक्षाचे चोपन्नपैकी सहा आमदार विदर्भातून निवडून आले दोन हजार चौदामध्ये स्वबळावर लढताना एकच आमदार निवडून आला होता विदर्भाकडे पक्षाचं दुर्लक्ष झाल्याची कबुली अजित पवार यांनी मागेही दिली होती विधान परिषदेच्या आमदारकीकरता अनपेक्षितपणे सरचिटणीस अमोल मिटकर यांचं नाव समोर आलं त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या अनेक निष्ठावान दिग्गज असताना पक्षात नवख्या आलेल्या युवक नेत्याला थेट विधानपरिषदेच्या आमदारकीची संधी कशी या प्रश्नानं राष्ट्रवादीच्या नेत्यांची अंतर्गत खतखत चांगलीच वाढली आहे अकोला जिल्ह्यातील कुटासा येथील शेतकरी पुत्र असलेल्या अमोल मिटकर यांनी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडमधून कार्याला सुरुवात केली मिटकर यांनी कुठलीही राजकीय या पार्श्वभूमी नाही राष्ट्रवादीत काम करण्यास सुरुवात झाल्यावर त्यांच्यावरती सरचिटणीस पदाची जबाबदारी आली पक्षाच्या शिवस्वराज्य व त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी मिटकरेंनी वक्तृत्वाच्या जोरावरती अनेक सभा गाजवल्या ही बाब पक्षाच्या पथ्यावर पडलीच पण त्याचबरोबर अजित पवार यांचा आशीर्वाद त्यांना उपयोगी आला आता थेट आमदारकी मिळाली आहे लिंगायत वाणी समाजाची मोठी संख्या अमोल मिटकरी यांची जमेची बाजू आहे विदर्भाच्या वाट्याला आमदारकी आली असली तरी नवख्या नेत्याला संधी मिळाल्यानं प्रस्थापित नेत्यांना हा मोठा धक्का समजला जातो विदर्भात पक्षाला अजूनही उभारी घेता आली नाही पक्षाचा पाया विस्तारण्याच्या उद्देशानं विदर्भातील अनिल देशमुख यांच्याकडं गृह यासारखं महत्त्वाचं खातं सोपवण्यात आलं मिटकरी यांच्या आमदारकीमुळे अकोला वाशिम पट्ट्यात पक्षाचा पाया अधिक विस्तारावा असाच पक्षाचा प्रयत्न असेल लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत देखील मिटकरी यांना आपला प्रभाव पाडावा लागेल ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज